जो काम करके सब धो के बासन धो के रहते हैं, जब यहाँ पे हम लोगों का डार्क शेड्स पड़ जाएगा सून कभी। देखिए मैंने अभी कोई क्रीम नहीं लगाया है, यहाँ पे जो ब्लैक ब्लैक है। आज इंशाल्लाह इसका हम लोग घर में ही ट्रीटमेंट कैसे करेंगे मैं आपको दिखाती हूँ। कौन सा भी शैम्पू ले लीजिएगा, मैं रेकमेंड नहीं करूँगी। ये शैम्पू डाल दीजिएगा पूरा, ये लेमन मत फेंकेगा, ये लेमन हमको होना पड़ता है। इसमें 1/2 टीस्पून शुगर ले लेंगे हम लोग, थोड़ा सा पानी डाल देंगे, इसको अच्छे से मिक्स करेंगे। जो है लेमन ऐसे स्वीज इसके तक शुगर सब उठा लेते हैं अच्छे से। पानी डालने से एक ऑफ आवर पहले आप करेंगे तो, या रोज आफ्टर जो भी आपका काम हो जाएगा उसके बाद, ऑफ आवर के बाद आप बैठ के ये सब कर लेंगे तो आपका हैंड बहुत क्लीन रहेगा, जो ब्लैकनेस रहती है ब्राउननेस आ जाती है वो नहीं रहेगी, एकदम नहीं जाएगा, धीरे धीरे से डू 2 दिन में एक बार करिएगा, इंशाल्लाह आपको अच्छे से अच्छा जल्दी रिजल्ट मिलेगा। अच्छे से रहेंगे साइड्स में, नेल्स नेल्स तो बहुत शाइन हो जाता है क्योंकि हम लोग नेल पॉलिश नहीं लगाते हैं, हमारे नेल्स बहुत अच्छे दिखना चाहिए। विदाउट नेल पॉलिश तो आप तक तो रेकमेंड कर सकते हैं ना, हमारे लिए भी समय निकालना चाहिए थोड़ा बहुत। इसमें जो शुगर रहता है ना, शुगर किस तरह से शुगर लीजिए, देखिए आपको दिख रही है शुगर, ये जो शुगर है ना, एक से दो बार धोना है, फिर एक टाइम हम वॉश करके दिखाएंगे, फिर उसके बाद फिर एक टाइम। इसको भी अच्छी तरह से देखिए, खासकर यहाँ पे हम यहाँ पे ब्लैकनेस रहती है, देखिए आप अभी से फर्क देख रहे हैं आपको, अभी मैं वॉश करके दिखाऊंगी। 5-10 मिनट्स तक आप अच्छे तरीके से वॉश करना है, स्क्रब करना, अच्छे तरीके से स्क्रब कीजिए, फिर उसके बाद हम लोग वॉश करेंगे, कोई जल्दी नहीं, अपने आप के लिए टाइम काटना चाहिए। देखिए जैसे यहाँ पे ब्राउन हो चुका है, यू कैन सी हियर, एक ही दिन रिजल्ट 100% नहीं आएगा, लेकिन 50-60% आपको फर्क दिखेगा, एक से दो बार या तीन बार आप करने से रियली आपको रिजल्ट मिल जाएगा।
ये मैंने अभी वॉश नहीं किया है, फर्क देखिए कितना है, यहाँ पे देखिए और यहाँ पे देखिए, वीकली ट्वाइस, दो बार या तीन बार कर सकते हैं आप, तो ये थोड़ा बहुत भी ब्लैकनेस चले जाएगा, ब्राउननेस है, ब्लैकनेस जो ज़्यादा रहता है ना, तो वो आपको थोड़ा सा ज़्यादा मेहनत करना पड़ेगा, थोड़ा सा बेकिंग सोडा डालना पड़ेगा थोड़ा सा, अगर आपको यहाँ पे फुल ब्लैक हो चुका है तो। देखिए अभी वीकनेस है, अभी मैं क्रीम लगा के दिखा रही हूँ आपके साथ, देखिए मॉइस्चराइजेशन क्रीम है, उसके बाद कौन सा भी आपके पास जो भी है मॉइस्चराइजेशन क्रीम आप लगा लीजिएगा। नेल्स देखिए कितने अच्छे हैं, विदाउट नेल पॉलिश भी अच्छे दिख रहे हैं नेल्स, देखिए कितना फर्क हो रहा है, आप ही देख सकते हैं ना। देखिए ये अभी मैंने वॉश नहीं किया है, ये देखिए अभी मैं ये भी आपके सामने वॉश करके दिखाऊंगी, फिर मेरे दोनों हाथ आप देखिए। फिर से वही प्रोसेस है, अगर आपको दिख रहा है कि शक्कर थोड़े सा उसमें डिजोल्व हो चुकी है अगर आपको, तो फिर इसमें थोड़ी सी डाल दीजिएगा स्क्रबिंग, ये एकदम हाथ मच कीजिएगा ताकि आपका स्किन जो है बहुत रैशेस पड़ जाए, लाइट से कीजिएगा जो भी करना है ना, लाइट से स्मूथली, इतना हार्श भी मत कीजिएगा कि आपके स्किन में रैशेस आ जाए तो आप रेडनेस इचिंगनेस स्टार्ट हो जाएगा, ये शुगर जो है ना हमारे स्किन का डेड स्किन काट देता है, डर्टीनेस काट देता है। ज़्यादा रेकमेंड मैं यहाँ पे यहाँ पे यहाँ पे करूँगी क्योंकि हम लोग को वहीं पे थोड़ा बहुत, इतना आपने भी ना थोड़ा सा टाइम देना चाहिए। नेल्स को भी अच्छे से स्क्रब कीजिएगा, अगर आप वेडिंग या कोई फंक्शन है जा रहे हैं आपको, हाफ एन आवर पहले आप इस तरह से स्क्रब करके वॉश करके थोड़ा सा अच्छा मॉइस्चराइजेशन, गुड मॉइस्चराइजेशन रहना चाहिए जो स्किन को अच्छा अब्सॉर्ब करे, लगा लेके नहीं तो आप बहुत 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 अच्छे दिखेंगे आपके हाथ, सुंदर अति सुंदर। मैं कनाडा में भी बोलना चाहती हूँ क्योंकि बैंगलोर डायरीज है तो हमारा कनाडा भी होना चाहिए, वन इधर वन शाम को वन वन फुल शाम को तो यादव वन रुपये दो ಒಂದ್ ರೂಪಾಯಿದು ಯಾವುದೋ ಒಂದು ಶ್ಯಾಂಪು ತೊಗೊಳ್ಳಿ, ಸ್ವಲ್ಪ ಸಕ್ಕರೆ ಒನ್ ಟೀಸ್ಪೂನ್ ಸಕ್ಕರೆ ಹಾಕಿ ಮತ್ತು ಲೆಮನ್ ಹಾಫ್ ಲೆಮನ್ ಹಾಕಿ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಸ್ಕಿನ್ ನಿಮ್ಮ ಹ್ಯಾಂಡ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಕೈನ ಈ ಥರ ತೊಗೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ಕ್ರಬ್ ಮಾಡಿ, ಜೋರಾಗಿ ಸ್ಕ್ರಬ್ ಮಾಡಿಬಿಡಿ ರ್ಯಾಶಸ್ ಬರೋಕ್ಕೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಕ್ರಬ್ ಸ್ಮೂತ್ಲಿ ಸ್ಕ್ರಬ್ ಮಾಡಿ ನೋಡಿ ಸೈಡ್ ಎಲ್ಲ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ಕ್ರಬ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಡರ್ಟಿನೆಸ್ ಹೋಗ್ಬೇಕು, ಒಂದೇ ದಿವಸದಲ್ಲಿ 100% ರಿಸಲ್ಟ್ ಸಿಗಲ್ಲ ನಿಮಗೆ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು 50% ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ತೊಗೊಂಡ್ಬೋದು, 10-15 minutes ಚೆನ್ನಾಗಿ ಮಸಾಜ್ ಮಾಡ್ದಂಗೆ ಮಾಡಬೇಕು ನೀವು, ತುಂಬ ಸ್ಕ್ರಬ್ ಇಚ್ಚಿ ಜೋರಾಗಿ ಉಜ್ಜಬೇಡಿ, ಸ್ಕಿನ್ನು ಇಚ್ಚಿಂಗ್ ಬರೋಂಗೆ ಸ್ಮೂತ್ ನೈಸ್ಲಿ ರಬ್ ಮಾಡಿ, ರಬ್ ಮಾಡಿ ಸರಿಯಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ತಗೊಳ್ಳಿ, ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಕ್ರಬ್ ಮಾಡಿ, ಅಲ್ಲಮೇನು ತುಂಬ ಹರಡೋಗಿದೆ ಅದಕ್ಕಿದ ಪಕ್ಕದ ಇಟ್ಬಿಡೋಣ, ಇನ್ನೊಂದು ಹೊಸ ತಗೊಳ್ಳೋಣ ನೋಡಿ, ಈ ಥರ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಕ್ವೀಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಈ ಥರ, ಈ ಥರ ಇರಬೇಕು ಮಗಳೇ, ಅದು ಹೋಗೋಷ್ಟರೆಗೂ ಈ ಥರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇರಬೇಕು ನೀವು ಅಷ್ಟೊಂದು,
ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಆದರೆ ನಮಗೋಸ್ಕರಲ್ವಾ ಮಾಡ್ಬೋದು, ನೀನು ಅಂತದಿಲ್ಲ ಟೈಮ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಆ ಥರ ಈ ಥರ ನಮಗೋಸ್ಕರನೂ ಟೈಮ್ ತೆಗಿಬೇಕಿದ್ದೀನಿ. ತಿರ್ಗ ಸ್ವೀಸ್ ಮಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಶ್ಯಾಂಪು ಮತ್ತು ಶುಗರ್ ಎಲ್ಲ ತಗೊಳ್ಳಿ. ಇಲ್ಲಿ ಸೈಡಲ್ಲಿ ಕೂಡ ಬ್ಲ್ಯಾಕ್ನೆಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಬ್ಯೂಟಿ ಪಾರ್ಲರ್ ಹೋಗೋದು, ಅಷ್ಟೊಂದು ಖರ್ಚು ಮಾಡೋದು, ಮನೆಯಲ್ಲೇ ನಾವು ಟಿಪ್ ಇಟ್ಸ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಬ್ಯೂಟಿ ಪಾರ್ಲರ್ಗೆ ಹೋಗ್ಬೋದು. ಬೇಗಾಗಿಲ್ಲ ಹೋಗ್ಬೋದು ಬ್ಯೂಟಿ ಪಾರ್ಲರ್ಗೆ, ಏನಾದರೂ ಮೇನ್ ನಿಮ್ಮ ಮದುವೆ ಫಂಕ್ಷನು ಅಂದ್ರೆ ಇದೆ ಮುಖ್ಯ ಟೈಮಲ್ಲಿ ಮನೇಲಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬೋದಲ್ಲ. ಸ್ಕರ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಏನಾದರೂ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಡರ್ಟಿನೆಸ್ ಇದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹಾಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ನೇಲ್ಸ್ಗೆ ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಇದು ನೇಲ್ಸ್ಗೆ ನೋಡಿ, ಎಲ್ಲ ಇದು ಹಾಕ್ತೀರ ನೇಲ್ ಪಾಲಿಶ್, ಅವ್ರಿಗೂ ಅಂತೂ ನೇಲ್ ಪಾಲಿಶ್ ಇನ್ನೂ ಅವ್ರು ಹಾಕಿ ತಪ್ಪಿಟ್ಟು ನೇಲ್ಸ್ನ ಥರ ಸ್ಕ್ರಬ್ ಮಾಡಿ ನೋಡಿ ಏನು ಬ್ರೈಟ್ನೆಸ್ ಬಂದಿದೆ. ಮೋಸ್ಟ್ಲಿ ರೆಕಮೆಂಡ್ ಮಾಡೋದು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಇದು ಮೂರು ಕಡೆ ಸ್ಕ್ರಬ್ ಮಾಡಿ. 15 to 20 minutes ತಗೊಳ್ಳೇಬೇಕು ನೀವು, ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ 45 minutes ನಾವು ಪಾರ್ಲರ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಮನೇಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಟೈಮ್ ಹೋಗಿರಲ್ವಾ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ನೋಡಿ ಅರ್ಧ ಇವಾಗಲೇ ಹೊಟ್ಟೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಇನ್ನೂ ಅರ್ಧ ಇದೆ ಜೀವ ಅದು ತೆಗ್ದ. ಅದು ನನ್ನ ಚಾನಲ್ನ ಲೈಕು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬು ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕನ್ನ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿ. ಇಂಥ ಬ್ಯೂಟಿ ಟಿಪ್ಸು ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಬೇಗ 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 ಬರಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹೊಸ ಹೊಸ ನಾನು ಹಾಕ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, ನಿಮಗೆ ಮೊದಲು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಬೆಲ್ ಐಕನ್ನು ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿದರೆ ನೋಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೆ. ನಿಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿನ ಗರ್ಲು ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಒಂದು ಚಾನಲ್ ಓಪನ್ ಮಾಡಿದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಶೇರ್ ಸಪೋರ್ಟ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ. ಎರಡು ಕೈನ ನಾನು ಈ ಕ್ರೀಮ್ ಈ ಕೈಗೆ ನಾನು ಕ್ರೀಮ್ ಹಚ್ಚಿಲ್ಲ, ಇದು ಕೈಗೆ ಹಚ್ಚಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ. ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ದಿವಸ ಇನ್ನು 2 ದಿವಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ಹೊರಟೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಕ್ಲಿಯರಾಗಿ ವೈಟ್ ಬರ್ಬಿಡುತ್ತೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ನೋಡಿ, ಒಂದು ವೈಟ್ ಈ ಥರ ಬರುತ್ತೆ. ಒಳ್ಳೆ ಮಾಯಿಶ್ಚರೈಸೇಷನ್ ಇರುತ್ತೆ ಕೈಗೆ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿ. ನೇಲ್ಸ್ಗೂ ಕೂಡ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿ ಮಾಯಿಶ್ಚರೈಸೇಷನ್ ಕ್ರೀಮು. ಮಸಾಜ್ ಕೊಡಂಗ್ ಮಾಡಿ ನೋಡಿ, ಫೀಲಿಂಗ್ ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಾ, ಸ್ಮೂತ್ ನೋಡಿ. ಮೊದಲದು ಕೈನ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ಇದೊಂದು ನೋಡಿ, ಎಷ್ಟು ಸ್ಮೂತ್ ಇದೆ. ಮತ್ತು ನೀವು ಮುಟ್ಟು ಕೂಡ ನೋಡ್ಬೋದು ಆ ರಫ್ನೆಸ್ಸು, ಅದು ಉರಿಯೋದು ಆ ಥರ ಏನಿರಲ್ಲ. ಮನೆಯದೇ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸು, ಆಚೆದೇನಿಲ್ಲ, ಹಾರ್ಮ್ಫುಲ್ ಇಲ್ಲ, ತುಂಬ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರೋದಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದು, ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ನೋಡಿ. ಇನ್ನೂ 1 ರಿಂದ 2 ಸತಿ ಟ್ರೈ ಮಾಡಿ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ನೋಡಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಖಂಡಿತ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ನೀವು ರಿಸಲ್ಟ್ ಮನೇಲೇ ನೋಡ್ಬೋದು ಮಾಡಿ. ದಯವಿಟ್ಟು ನನ್ನ ಚಾನಲ್ನ ಲೈಕು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬು ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕಾನ್ನ ಅಮ್ಕಿ ನನ್ನ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡಿ. ಇನ್ನ ಮುಂದೋಗೋಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಎಲ್ಲ ಅಂಚಲಿ ಮಂಚಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋಗಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್.